विशेषतः आता नैसर्गिक शेतीकडे देखील मोठ्या प्रमाणात आपण वळतो आहोत महाराष्ट्रामध्ये परवाच आपण पंचवीस लाख हेक्टरचं नैसर्गिक शेती धोरण हे घोषित केलं आहे आमच्या विखे पाटील साहेबांच्या खात्याने गोवर्ध गोवंश ही योजना घोषित केली आहे की ज्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात देशी गोवंशाचं ब्रीडिंग वाढवून आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपला गोवंश हा वाढला पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्यातनं नैसर्गिक शेतीला जी मदत मिळते मग ते शेणखत असेल गोमूत्र असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये या सगळ्याचं जे मिश्रण तयार होतं असा अनुभव आहे की आता आमच्या या सगळ्या केमिकल खतांपेक्षा अधिक चांगलं आणि अधिक उत्पादकता देणारं अशा प्रकारचं हे संपूर्ण शेतीचं तंत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे आज आपण पाहतोय की एकीकडे आमची अवस्था अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही केमिकल्सचा वापर करतोय की मनुष्याचं शरीर खराब होत आहे कॅन्सरच्या पेशंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे आणि दुसरीकडे आमच्या जमिनीचा पोतही खराब होतो आहे त्याची उत्पादकताही कमी होते आहे आणि त्यातनं हळूहळू शेतकऱ्यांची जी काही इनपुट कॉस्ट आहे जी लागत मूल्य आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्या मनाने शेतकऱ्यांना जेवढा फायदा मिळाला पाहिजे तेवढा फायदा मिळत नाही आणि म्हणून या सगळ्या दुष्टचक्रातनं बाहेर निघण्याकरता आम्हाला नैसर्गिक शेतीसारखे जे काही चांगले उपाय आहेत हे उपाय त्या ठिकाणी त्याचा अवलंब करावा लागेल आणि त्याकरता आमच्या पशुधनाचा विशेष विकास आम्हाला करावा लागेल आणि त्यामध्ये मी कन्हैया ॲग्रोसारख्या इंडस्ट्रीजला विनंती करीन की आमचं पशुखाद्य जास्तीत जास्त नॅचरल कसं होईल आमचं पशुखाद्य हे जास्तीत जास्त ऑर्गॅनिक कसं राहील आमचं पशुखाद्य हे जास्तीत जास्त प्युअर कसं राहील या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात रिसर्च झाला पाहिजे आणि त्या प्रकारची उत्पादकता आणि उत्पादन हे आपण येत्या काळामध्ये जरूर बाजारामध्ये आणावं आणि त्याकरता आपल्याला काहीही मदत लागली तर राज्य सरकार आपल्या पाठीशी उभं राहील आपल्याला जर वाटलं की या पशुखाद्याच्या क्षेत्रामध्ये देखील एखादं मिशन हे राज्य सरकारने सुरू केलं पाहिजे आपण जरूर विखे पाटील साहेबांशी चर्चा करावी आणि राज्य सरकार तशा प्रकारचं मिशन सुरू करेल कारण मला असं वाटतं की ही सगळी इकोसिस्टम जोपर्यंत आम्ही तयार करणार नाही तोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला आम्ही लाभ देऊ शकणार नाही